नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आम्ही आता नागठणमध्ये आलेलो आहे। नागठणमध्ये रामरथाची यात्रा आहे। तर आम्ही यात्रेसाठी आम्ही तिघजण आलेलो आहेत, सुजल आणि रोहित। तर तुम्हाला संपूर्ण यात्रा दाखवणार आहे कशी भरली आणि आता वाजले दुपारच्या 12। तर चला, आम्ही आता आहे नागठण, म्हणजे पुणे ते मुंबई हायवेला आहे। तर आता आम्ही इथून जातो गावात। तर चला तुम्हाला दाखवतो यात्रा कशी भरली। मित्रांनो, गोगोल एक नंबर दिसतोय ना, भारी दिसते। तर मित्रांनो, आता जे तुम्ही स्पीडने सगळं बघितलं का नाही, ते आपलं म्हणजे यात्रेची दुकानं, खेळणी दुकान असतात का नाही, पेड्याची म्हणा, परत आकाशी पाळणे, हे म्हणजे ती यात्रेची दुकानं आहेत। आता तुम्हाला माहितीच असेल दुकान आहेत, पण मी सांगतोय आपलं। तर चला मग आता आपण जा रथाकडे। आता जे तुम्ही स्पीडमध्ये दुकान बघितले का नाही, तुम्हाला मी नंतर थोड्या वेळाने दाखवेन। आता आपण जे मेन रथ आहे का नाही, त्या रथाकडे जाऊया। चला तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता सुजलने गाडी पार्किंगला लावलेली आहे। आता आपण पुढे जे मंदिर आहे, मंदिरात रथ बघूया कसं काय आहे। चला आदेश, चला विजय गोरखोडे पोलीस पाटील त्याचबरोबर राजे यांच्या प्रमुख मंदिरात दर्शन घेऊया। चला मंदिरात दर्शन बघूया, आपले मित्र उठायला आलेले आहेत। चला Thank you.
मित्रांनो आता रथापाशी भाविकांची खूप गर्दी झालेली आहे. तरी तुम्हाला दाखवलं की मी रथाचं दर्शन घडवून दिलेलं आहे. आपल्या छोट्याच्या गावीना पण आपलं अर्थात दर्शन घडून आलेलं आहे. चला आता आपण बघूया यात्रा काय काय आहे. काय मित्रांनो कोणतरी आले थांबा. आपण आता रथ पण बघितलेला आहे. काय बघितलं रथ बघितलं रथ बघितलं. आता आपण मगाशी जी यात्रा म्हणजे ती दुकान होती का नाही ती जी आपण फास्ट बघितली ती आता आपण स्लो बघून काय काय आपलं खायला पियला खाणार आहे. तर खरेदी बी जरा थोडीफार करायची नाही काय खरेदी करणार नाही. शॉर्ट मध्ये आपली खरेदी करायची. आता काय इथं काय खरेदी करायची पण आपलं तरी बी करायची. आणि ह्या आदेशला तर काय आदेशला काय कळण झालंय सारखा मास घालतोय लास्ट. तर मित्रांनो तुम्हाला दाखवायचे म्हणलं लागतो चालेल का सांगा मला. चला चला मित्रांनो आता दाखवा तुम्हाला यात्रा कसे आणि पाणी बी चालू आहे म्हणलं आम्ही आता पाण्यात बसणार आहे. कसे पाण्या वाटत आहे दुपारचे एवढं बसतो नाही सगळी मजा असती संध्याकाळ असते पण आपण आता ब्लॉक करायचं म्हणलं दुपार चालू संध्याकाळ आपल्याला फायदा नाही. तर चला मित्रांनो आता आपण आकाश पाहणार असतो आता काय काय बघूया आणि आकाश पाहिजे जाऊया. मित्रांनो इथं रेल्वे बी आहे बघू शकता की रेल्वे स्टेशन आहे पलीकडे साईडला. चल आधी पलीकडे साईडला आहे आदेश तुम्हाला सगळं दाखवेल की काय काय बाबा आहेत. तर सगळं काय काय दाखवा आदेश. रेल्वे आहे ना सुजली की तू काय म्हणलायस. तर मित्रांनो रेल्वे आहे बघू शकता तुम्ही. रेल्वे आता ट्रॅक जोडायचा चाललाय. चला आपल्याला काय बसवणार नाहीत कारण आपण लय मोठा आहे. भावा तू जो कुठलं गाव निनम म्हणजे भाऊ बघू शकता की एवढ्या दुपारच्या उन्हात तो निनामवरून यात्रेला आलाय यात्राचा एन्जॉय घ्यायला. तो मुलगा बघू शकता की एवढ्या मारतोय बाळा रे वराय आज क्लास होता दाखवलं. थांबा मित्रांनो एक मिनिट आता इकडे काय बघा मला वाटतंय टायटनचं जहाज आहे. जहाज आदेश इकडे काय सांग. मित्रांनो हे आहे जहाज. तर खाली याला पाणी नाही तरी बी तरंगते मला काय कळण झालंय जे बांधगड काय. तर हे असं तरंगते बंद आहे आता मला तर वाटतंय बंद आहे. सो गाइस आय एम कमिंग इन नागठाणे इन यात्रा महोत्सव. मला इंग्लिश जमते का नाही माहित नाही. चला मित्रांनो पाण्याची बॉटल आधीच ताण लागले शुतूया पण काय पाण्याची बॉटल गहन झाली. चला जाऊया आता कुठलं 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 फिरायचं आले इकडे बघू शकता तुम्ही. आता इथं हळू बोलतो मी इथं आहेत मिठाईची दुकानं सगळी जिलेबी वगैरे सगळं आहे. तर बघू शकता सगळं म्हणजे यात्रेचे पदार्थ आहेत. मी हळू बोलतो कारण माणसं सगळी मागायला बघते ते परत म्हणून मला आज वाटतं बघू शकता किती म्हणजे ही सगळी लाईन आहे का नाही. ही सगळी लाईन सगळी म्हणजे जिलेबी पेढे वगैरे सगळी त्याची लाईन आहे बघू शकता. आणि गर्दी बी भरपूर आहे. हे भाव वाजव पाहुण्याला वाजव भावाला पाहुणा वाजव म्हणलं की भाव पाहुणा वाजा दिले गेले. पाण्याची तुला बॉटल काय भेटेल झालेला का अख्खी यात्रे अख्खी यात्रेत पाण्याची बॉटल भेटेल झाली म्हणजे अवघडच आहे. बघा आता इथं एक लास्टचं दुकान दिसतंय पेड्याचं बघू शकता. ही पूर्ण म्हणजे लई मोठी लाईन आहे. ही पूर्ण लाईन पेड्याची वगैरे हे जी आहे. हा फायनली मित्रांनो बाटली भेटलेली आहे. आता आपण इथून रोहितला पाण्याची बॉटल घेऊया. घ्या पाण्याची बॉटल पैसे दे माझं. भेटते का बाबा. हा हे काका म्हणते ते आम्हाला बी घे आला काका. हा युट्यूब चॅनल आहे आपला सॅमसंग सॅमसंग हा सर्च केलं का नाही सॅमसंग येईल. तर काका मला विचारत होते की युट्यूबचं चॅनल नाव काय. काका मला म्हणते ते की लिंक नाव ऐको. हे बघा इथं टॅटोचं दुकान आहेत बघू शकता.
बसतो बाबा आता कसं मी करून कसं खाऊन बसतो पाण्यात तर असं करू पण तिकडे चला बसतो पाण्यात मित्रांनो पैसे त्यांना दिलेत तर चला आता तुम्हाला सगळा वरण व्ह्यू दाखवतो की वरण मित्रांनो चला आता आपण इथून वर जाऊया त्यांना तिकीट द्यायचे इथून चला आता इथून वर जायचे आयला मित्रांनो मला वाटतं मी खूप दिवसातून फायनल बसतोय अरे थांबा हो 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 अरे हो बसू का मित्रांनो मला जरा आता भीती वाटते तर तुम्हाला सगळा व्ह्यू दाखवतो वरनं चला मित्रांनो आता हे वर जायला लागले तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळं हलते कसं आता हे तर थांबले जरा कोण कोण येते बघायसाठी चला दाखवतो तुम्हाला आता वर मित्रांनो फायनली आता वर आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि इथून जाणार खाली अयो अयो मित्रांनो आता इथून सगळा व्ह्यू दिसतोय तुम्ही बघू शकता की आता मी सगळ्यात टॉप ला आलोय तर मित्रांनो खूप भारी वाटतंय तर बघा मित्रांनो आता कवा फिरायचं हे बघू शकता हे तुम्ही सगळं संपूर्ण नागताना दिसत आहे जे तुम्हाला समोर दिसते की ना ज्या गाड्या फिरते बघा त्यात जर मी बसलो का नाही तर मला चक्कर म्हणजे काय बोलाय नको इतकी चक्कर येईल मित्रांनो फायनली खाली उतरलो थांबा थांबा इकडे फायनली खाली उतरलो अक्षरच्या पोटात गोळा आला अक्षरच्या पोटात गोळा आला थांबा दाखव तुम्ही आजच्या गावात ए आद्या अरे पोटात गुदगुले व्हायला लागले तर काय सांगू तुला यार काय तुम्हाला सांगू मित्रांनो कुठे 40 रुपये 30 रुपये घेणार 40 नाही मित्रांनो अक्षरच्या पोटात इतका गोळा आला ना मला अक्षर वाटतं थांबून खाली उतराव पण पैसे आता 70 रुपये जरी म्हणलं पुरेपूर युज करायला पाहिजे संध्याकाळी ब्लॉक करायला जमतोय चला मित्रांनो ह्यो म्हणतो जाऊया संध्याकाळचा ब्लॉक करायचं मला का सांगा मला आधी मला इतकी म्हणजे इतकी बेकार माझी फाटायची का नाही अक्षरच्या वाटायची का तर खाली उतराव तर मित्रांनो अक्षरच्या शेंची तर मी कसा दमदार माणूस आहे तेव्हा मी वर चढलो त्यातली म्हणलं बसा तरी म्हणली की नको बाबा आम्हाला भ्या वाटतंय त्यामुळे ही तिकडे आली नाही ती तर मी डेअरिंग केलं दुपसाठी वरनं चढलो इतकं भीती वाटतील ना काय बोलाय नको माझं चला चला मित्रांनो मला असं वाटतं की आताशी यात्रेत गर्दी व्हायला लागली आहे आता किती वाजले त्या किती वाजल्या त्या मित्रांनो 2 वाजल्या 2 म्हणजे मला वाटतं की आम्ही लगभग सॉरी हिंदी बोलतील का आम्ही 1-2 तास झाला आम्ही फिरतोया तर चला अजून इथं काय काय बघूया चला खेळण्याची दुकानं संपली आता ही सगळी दुकानं आहेत ती खायलाची दुकानं आहेत म्हणजे काय आपलं भेळ भेळ खाण्याची दुकानं आहेत तुझ्याला काय आम्हाला चारण झालाय चला तरी विचारा मित्रांनो आता ऊन पडलंय भरपूर त्यामुळे मी बी खूप दमलोय तर आता आम्ही जाणार आहे घरी आदेश आदेश जाऊया घरी तर मित्रांनो ही इकडे खोलीत रे बोल आता आता घरी जायचंय बघा चला घरी फिरले रात्री चला मित्रांनो संध्याकाळी येतो ऋषिकेश जाऊ का बाय मित्रांनो आता जाताना घरी निघालेलो तर ही पोरं म्हणली की मला घ्या कुणी यांना घेतलेलं आहे काय करायचं आता तर तुमच्या गावात ना सांगा काय करायचं होय तुम्ही किती जण आला सगळी
यात्रेला आलाय वे आप संध्याकाळी यायचं दुपारचं काय संध्याकाळी पण यायचं आता पण यायचं होय पण असे चला मित्रांनो जातो बाय हे काय मित्रांनो चला जातो आला जातो घरी तर फायनली मित्रांनो आम्ही आता घरी आलेलो आहे घरी म्हणजे जरा घरा घरी नाही पोहोचलो अजून घराच्या बाहेरच आहे तर काय आता बोला की मग काय काय तर मित्रांनो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका ही बोलायचं जर लास्ट द्या की तर पाणी निवड मेंटेन राहिला बोलायचं बी कळण झालं तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करून टाका चला बाय आदेश बाय कर सॅमसंग बाय